Hello students, we have to study practice set 3.1. So up to we have to solve the example number 7. So today in video number 4 we have to start the example number 8. So example 8 is given that in figure line AB and line CD, these are two lines which are parallel, we have to given, and line PQ is their transversal. Ray PT, see here, this ray PT and this ray QT. So these two rays are bisectors. Again, bisector means these two angles. What are that? BPT and TPQ. So they are equal. And this ray QT is a bisector of angle PQD. PQD is a ray QT bisector. Dilay. Manje parat he don kon kache dale? Sarke dale. PQT and angle TQD. So we have to prove that major angle PTQ. So this PTQ, so this angle we have to show that it is 90 degree. So how to start then? So from given thing, two lines are parallel and this PQ is their transversal. So we start this example. So right here in figure, line AB parallel line CD and line PQ is the transversal, or line PQ is their transversal. Okay, so your example is interior of these two lines. We have to given that these are the bisector, we have to prove that this PTQ is equal to 90 means, and this is transversal for these two lines. So we can take these two angles here. So which type of these two angle? Angle BPQ and angle PQD. So these are interior angles. Why interior angles? Because these are interior and they are on the same side of a transversal. So we know if the interior angles we are take, then their sum will be 180 degree. So transversal, therefore angle BPQ plus angle PQD is equal to 180 degree. So right reason, interior angles, antar kon. त्यानंतर आता आपल्याला हे बायसेक्टर दिलेत. बायसेक्टर दिलेत म्हटलं की आपल्याला नक्की या अर्ध्या अर्ध्या कोणाचा काहीतरी उपयोग आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणून इथं काय करायचं? मल्टीप्लाइड बाय 1/2 बोथ साइड. सो 1/2 अँगल बी पी क्यू प्लस 1/2 अँगल पी क्यू डी इज इक्वल टू 1/2 इंटू 180 डिग्री. राईट रिझन, multiply 1/2 both sides, doni bajula 1/2 ne gunun, then we get 1/2 angle BPQ plus 1/2 angle PQD is equal to, so this should be 90 degree. Right, this is one. Then what is the values of 1/2 BPQ, 1/2 PQD? We have to obtain from the figure. But we write 1/2 angle BPQ is equal to. आता हा BPQ पूर्ण आहे, त्याचा हा PT आपल्याला बायसेक्टर दिलेला आहे. रे PT इज बायसेक्टर ऑफ अँगल BPQ. तर बायसेक्टरचा अर्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे हा बी पी टी हा एक अँगल अर्धा होतो आणि हा टी पी क्यू हा एक त्याचा अर्धा अँगल, दोन्ही कोण सारखे होतो. पण आपल्याला गरज आहे टी पी क्यूची, या बी पी टीची आपल्याला गरज नाही. त्यामुळं आपण घ्यायचा कोणता अँगल? टी पी क्यू. सो 1/2 अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल टी पी क्यू, दिस इज 2. अँड what is the reason? So ray PT is bisector of angle BPQ. Ray PT is bisector of angle BPQ. Also
1/2 एंगल पी क्यू डी। त्याचप्रमाणे आपल्याला पुढे दिलेलं आहे की रे क्यू टी हा अँगल पी क्यू डीचा पण बायसेक्टर आहे। मग रे क्यू टीचा आपल्याला आवश्यक कोणकोणता आहे, तर पी क्यू टी याची गरज आहे आपल्याला, या टी क्यू डीची आपल्याला गरज नाही। म्हणून अर्धा हा पी क्यू डी बरोबर घेताना कोणता घ्यायचा, अँगल टी क्यू पी किंवा पी क्यू टी या पद्धतीने। सो अँगल टी क्यू पी, दिस इज थर्ड राईट रिजन अगेन, रे क्यू टी इज बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू डी। ठीक आहे, देन फ्रॉम 1, 2, 3 यांचा वापर करायचा होता। फ्रॉम 1, 2 अँड 3 वी गेट, तीन गाळून आपल्याला काय मिळेल बघा, तर अर्धा बी पी क्यू आणि अर्धा पी क्यू डी यांच्या जागी काढायचं अँगल टी पी क्यू अँड अँगल टी क्यू पी। सो वी गेट अँगल टी पी क्यू प्लस अँगल टी क्यू पी इज इक्वल टू 90 डिग्री, दिस इज 4। तर आपल्याला विचारलेला त्रिकोण आहे पी टी क्यू, मग आपण याच त्रिकोणाचा विचार करूया। अँगल पी टी क्यू याची आपल्याला किंमत 90 दाखवायची आहे, म्हणून आपण हाच त्रिकोण विचारात घ्या त्रिकोण पी क्यू टी मध्ये। परत या तीन कोणांच्या मापाची बेरीज या त्रिकोणाच्या 180 अंश असते, याचा आधार घ्यायचा आता। राईट, इन ट्रँगल पी टी क्यू अँगल पी टी क्यू प्लस अँगल टी पी क्यू प्लस अँगल टी क्यू पी इज इक्वल टू 180 डिग्री। पी टी क्यू अधिक टी पी क्यू अधिक टी क्यू पी या तीन कोणांची बेरीज 180। रीजन माहिती आहे आपल्याला, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल। हे लिहू शकता किंवा आणखीन एक ट्रायंगल याला लिहिता येईल आपल्याला, अँगल सम प्रॉपर्टी, शॉर्टमध्ये अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, हे पण रिझन लिहिलं तरी चालतं। बरोबर आहे, त्रिकोणाच्या कोणाच्या बेरजेचा गुणधर्म। ठीक आहे, पण आता याची किंमत आपण 4 मध्ये दाखवलेली आहे, किती, 90 अंश। सो पुट देअर अँगल पी टी क्यू प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम 4। असे रिझन लिहिणं आवश्यक आहे पहा, भूमितीमध्ये किंवा मॅथ्स पार्ट 2 मध्ये रिझनला महत्त्व आहे। तर हा 90 इकडे पाठवून द्या, अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री। सो वी गेट द फायनल आन्सर, अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री, दॅट इज मेजर अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री। विचारताना आपल्याला एम मेजर टाकलं आहे, त्यामुळे इथं आपण शेवटी लिहा मेजर अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री। सो इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल अँड वी हॅव टू प्रूव दॅट द मेजर ऑफ दॅट अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री। ओके, देन वी सी 9th एक्झाम्पल। सो इन 9th एक्झाम्पल, दिस इज इझी एक्झाम्पल, वी कॅन ऑल्सो सॉल्व दिस, बट वी हॅव टू राईट हिअर नंबर 9 ॲज युझिंग द इन्फॉर्मेशन इन फिगर, युझिंग द इन्फॉर्मेशन इन फिगर फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए अँगल बी अँड अँगल सी। फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए अँगल बी अँड अँगल सी। सो ड्रॉ दिस फिगर, व्हेरी सिंपल। सो देर इज अ लाईन अँड टू रेज
we have to intersect these lines. So this measure is 70 degree, this measure is 100 degree, I think. And we have to find this is A, this is B, and this is C. Okay. So this B, angle B, and this 70 degree. So directly we have tried they are vertically opposite angle. So B we have to obtain from this angle, C we have to obtain from this angle. These are the linear pairs. And we have to take the sum of these three angles is 180 degree again. So we get the value of angle A. So write in figure, angle B is equal to, directly we have tried 70 degree vertically opposite angle. Then angle C plus 100 degree is equal to 180 degree, so they are angles in a linear pair. Okay, so this is C angle and this 100 degree, there is no names of the triangle, so we directly write angle C and this 100 degree as a linear pair. So we get the angle C is equal to 180 and this 100 degree will be transferred toward the right side. So angle C is equal to 80 degree. So B we have to know, angle C we have to know. So we can obtain the value of A by taking sum of these three angles is again 180 degree. So right here, as angle A plus angle B plus angle C is equal to 180 degree. So right reason, this reason also we have tried. Angle sum property of a triangle. त्रिकोणाच्या कोणाच्या बेरजेचा गुणधर्म किंवा आपण नेहमी वापरतो तो सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो पुट द व्हॅल्यूज ऑफ अँगल बी अँड अँगल सी हियर. सो अँगल ए प्लस 70 डिग्री, अँगल सी वी हॅव टू ऑब्टेन हियर 80 डिग्री इज इक्वल टू 180. सो अँगल ए प्लस दिस इज 150 degree, so is equal to 180 degree. So angle A is equal to 180 minus 150 degree. So we get lastly angle A as a 30 degree. 180 मधून 150 गेले 30 अंश राहतील. तर अशा रीतीने ए बी सी च्या किमती आपण काढल्या. शेवटी लिहून टाका, देअरफोर द मेजर्स ऑफ measures of angle A is equal to 30 degree, angle B is equal to 70 degree, and angle C is equal to 80 degree. So in this way we have to find the all three measures of angle A, angle B, and angle C. Then you see the 10th example of, or this is the last example of this practice set 3.1. So we have to given that, write the example. In figure, line DE parallel line GF. Ray EG and ray FG are bisectors of are bisectors of
angle DEF and angle DFM respectively. Prove that. So there are two proofs. Number one, angle DEG is equal to 1 by 2 angle EDF, and second is EF is equal to FG. So there are two proofs, so you have to see one by one. First figure we have to draw here. So this is one of the ray, we have to give one. So on that ray, one triangle is drawn like this. Then we have to draw the bisectors. So the names we have to write here, DEF. So this is a DEF. And the bisector of this DFM is also we have to draw. So that bisector is FG. So this intersect to the first bisector at point G. So the meaning of bisector is, again we have to see. So this triangle DEF we have to given, this EG, ray EG is a bisector of angle DEF. DEF cha ray EG ha bisector aplyala dilela aahe ani DFM cha ray FG dilela aahe. हा डी एफ एम अँगल आहे आणि त्याचा हा रे एफ जी बायसेक्टर आहे. परत बायसेक्टरचा मीनिंग बघा. सो दीज टू अँगल्स आर इक्वल अँड हेअर दीज टू अँगल्स आर इक्वल. दिस इज इम्पॉर्टंट हेअर. देन हाऊ टू स्टार्ट दिस एक्झाम्पल. सो वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम दिस बायसेक्टर. ओके, सो राईट दॅट इन फिगर. This ray EG, is bisector of angle DEF of triangle DEF. बरोबर आहे. त्रिकोण DEF चा कोन DEF चा किरण EG हा काय आहे? कोन दुभाजक आहे. आता कोन दुभाजक आहे मग म्हटल्याप्रमाणे therefore angle DEG is equal to angle GEF. So these two angles are equal here. So we consider that let this angle DEG is equal to angle GEF is equal to x degree. पुढे आपल्याला थोडंसं सोपं जावं म्हणून आपण हे जे दोन कोन आहेत ते आपण काय गृहित धरले आहेत, एक्स अंश मापाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता या दोन कोनांच्या बेरजेचा उपयोग करायचा आपल्याला, कारण आपणाला बघा डीईएफचं टोटल माप काढावं लागेल आपल्याला या ठिकाणी. सो राईट दॅट अँगल डीईएफ, आता या मोठ्या कोनाचं माप म्हणजेच काय झालं, तर या डीईजी आणि जी ई एफ या दोघांची काय झाली, बेरीज झाली. तर डी ई एफ इज इक्वल टू अँगल डी ई जी प्लस अँगल जी ई एफ. ओके, सो सम ऑफ दीज टू अँगल्स इज नथिंग बट अँगल डी ई एफ. रिझन द्या वाटल्यास अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. कोणाच्या बेरजेचा गुणधर्म. आणि मग या ठिकाणी याचं माप एक्स गृहित धरलं आहे आपण, डी एफ जी ई एफचं मापसुद्धा आपण एक्स गृहित धरलेलं आहे फ्रॉम वन. सो वी गेट अँगल डी ई एफ इज इक्वल टू टू एक्स डिग्री, दिस इज टू. तर अशा रीतीने हा आपल्याला टोटल टू एक्स मिळाला, कारण आपण हा एक्स गृहित धरला आहे, हा एक्स गृहित धरलेला आहे. सो दिस टोटल विल बी टू एक्स.
Then, after we have to use the parallel lines, those we have to given here. आता यानंतर आपल्याला या समांतर ज्या दोन रेषा दिल्या त्यांचा वापर करावा लागेल. पा लाइन डी ई इज पॅरलल टू लाइन जी एफ. सो दिस डी ई अँड दिस जी एफ, सो दीज टू लाईन्स आर पॅरलल. अँड यूज हिअर दिस ई एम इज ट्रान्सवर्सल. तर हा ई एम जो रे आहे तो आपण त्या दोन रेषांचा काय घ्यायचा, छेदी काय घ्यायची त्याची. सो राईट दॅट ॲज लाईन डी ई parallel line GF and ray EM is transversal. Transversal. So as we have to prove the first part, so right here number one. So if this is transversal, then tell me that this DEF, this angle total and this angle GFM, so they are corresponding angles. तर हे संगत कोण होतात, DEF, GFM, so these two angles are corresponding angles. So use these. So angle DEF is equal to angle GFM. Right, then corresponding angles. So these two are corresponding angle. So this measure is 2x here. DEF चं मेजर किती आहे, 2x आहे. मग DEF चं 2x आहे म्हणल्यावर GFM चं किती असेल, 2x असेल. So therefore angle GFM is also 2x degree. So this is 3. So right here from 2. तर जी ई डी ई एफचं माप 2x आहे म्हणून आपण जी एफ एमचं मापसुद्धा 2x लिहू शकतो. इथं पुढे परत हा एफ जी आपल्याला डी एफ एमचा बायसेक्टर दिलेला आहे, म्हणजे याचं जेवढं माप असेल तेवढंच माप कोणाचं असेल, मग डी एफ जीचं असेल. सो राईट दॅट ऑल्सो रे एफ जी इज bisector of angle DFM. This is given here. This ray FG is bisector of angle DFM. So therefore angle GFM is equal to angle DFG. Ha GFM ha DFG cha barobar asel. So this is 4. Then from 3 and 4, maha DFM jar 2x ahe tar DFG sudha kiti asel, 2x aush. This is 5. So this is 2x, this is 2x, we have to cut. Ata aplyala पहिल्या भागाकडे जायचं. बघा ई डी एफचं माप कसं काढता येईल, बघा याचं माप काढायचं आपल्याला. तर एक दोन प्रकारे याचं माप काढता येईल, एक तर या दोघांची बेरीज करावी लागेल. सो इट इज 4x, दिस 2x अँड 2x इज 4x अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. सो दिस अँगल इज एक्सटेरियर अँगल ऑफ दिस ट्रँगल. सो बाय युजिंग रिमोट इंटेरियर अँगल दिस इज 4x अँड दिस इज 2x. सो वी सबट्रॅक्ट दिस 4x फ्रॉम 2x, वी गेट 2x. तर याचं माप 2x काढता येतं. पण हे थोडंसं इथं वाढतो प्रमाणे सिद्धता याची काय होते, वाढते. त्याच्याऐवजी आपण हा एक्सटेरियर अँगल किंवा रिमोट इंटेरियर अँगल तुम्ही वापरला तरी चालेल. 4x करून हे 2x वजा करा, याचं माप 2x येईल. पण दोन स्टेप होतात इथं, एक तर याची बेरीज करावी लागेल तुम्हाला 4x, त्यानंतर हा एक्सटेरियर अँगल आहे असं सांगावं लागेल या त्रिकोणाचा, आणि मग इथं परत रिमोट इंटेरियर अँगल थेरम वापरावं लागेल, आणि मग त्याची हा बाह्य कोण म्हणजे या दोघांच्या बेरजेबरोबर सांगून याचं माप 2x काढावं लागेल. तर इथं तीन स्टेप होतात जवळजवळ. त्याच्याऐवजी एक सोपी स्टेप करायची, काय करायचं, परत आपल्याला हा डी पॅरलल एफ जी दिलेला आहे, फक्त ट्रान्सवर्सल घ्या ही डी एफ. मग इथं झेड पार्ट तयार होतं, बघा झेड पार्ट तयार होतं, म्हणजे याचं माप 2x आहे, तर याचं सुद्धा माप किती होतं, मग 2x होतं. तर हे डायरेक्ट 2x मिळतं, म्हणून ही स्टेप तिथं करूया आपण. परतल्या आज लाईन डी ई पॅरलल लाईन जी एफ
and seg df is a transversal. Seg df is transversal. So this transversal, then this edf and this dfg. So these two angles are alternate angles. Angle edf is equal to angle dfg. Alternate angles. Then from 5, dfg is 2x. So we get edf is also 2x. Therefore, angle EDF is equal to 2x from 5. ओके आता बघा इथं ईडीएफचा काय त्या संदर्भाला आहे. मग आता इथं हा जो x आहे हा x कुठून वापरायचा आता, तर इथं आपल्याला DEG बरोबर दाखवायचं आहे. आणि आपण एक मध्ये म्हटलेलं आहे बघा, x म्हणजेच काय आहे, DEG आहे. मग ह्या x च्या जागी तुम्ही काय लिहू शकता, DEG लिहून आपला पहिली सिद्धता या ठिकाणी येते. सो राईट दॅट अँगल EDF इज इक्वल टू 2 इन टू विच अँगल वी हॅव टू यूज DEG हेअर. अँगल DEG हे कशाहून लिहिलं आपण, एक्स ची किंमत टाकली इथं, रिजन टाका फ्रॉम 1 अँड देन दिस 2 विल बी ट्रान्सफर हिअर. सो इट बिकम्स 1/2 अँगल EDF इज इक्वल टू अँगल DEG. दॅट इज अँगल DEG इज इक्वल टू 1/2 अँगल EDF. तर असं हे पहिलं उत्तर आपल्याला सिद्ध झालं इथं. Angle DEG is equal to 1/2 angle EDF. Okay, so this is first part of your 10th example. Then this second part we have to see here. Number 2. See again, this DE is parallel to FG we have to given. We take here this EG, ray EG is transversal. Okay, so right here, second part we have to start here. As line DE parallel line GF and ray EG is a transversal. Okay, ray EG is transversal. Then, can you write this again? See here, these two lines are parallel, this is transversal, then this angle form the z part tayar hote ithe parat, mhanje yacha je map ahe tech yacha map asel. So they are alternate angles. So right here, angle DEG is equal to angle EGF. अल्टरनेट अँगल्स. आणि मग या एकमध्ये आपण सांगितलं होतं डीईजीचं माप किती आहे, एक्स आहे, आणि म्हणून ईजीएफचं माप सुद्धा किती होईल, देअरफोर अँगल ईजीएफ इज इक्वल टू एक्स डिग्री फ्रॉम 1. सो दिस इज युअर नंबर 6. Then, so this will be x, this will be x. So we have to prove in second, EF is equal to FG, EF is equal to FG. हे आपल्याला दाखवायचं या ठिकाणी. मग आपल्याला हा ट्रायंगल घ्यावा लागेल EFG. इन ट्रायंगल EFG. इन ट्रायंगल EFG. तर या त्रिकोणामध्ये काय सांगता येईल बघा, तर याचं माप X आहे, हा अँगल कोणता आहे, GEF. एकमध्ये आपण सांगितलं होतं. आणि ई जी एफ हा पण एक्स आहे, हे कुठं सांगितलं आहे, 6 मध्ये. सो अँगल जी ई एफ ई जी एफ इज इक्वल टू अँगल ई जी एफ इज इक्वल टू अँगल जी ई एफ. बोथ आर एक्स डिग्री. So, if one of the triangle, if both angles of that triangle are equal, then we say that their opposite sides are also equal.
एखाद्या त्रिकोणामध्ये त्या त्रिकोणाचे दोन कोन जर समान मापाचे असतील तर त्या कोणासमोरील बाजू सुद्धा कशा असतात, समान असतात। आणि म्हणून ई जी एफ हा जो अँगल घेतला आपण ई जी एफ याच्या समोरची बाजू येते ई एफ आणि जी ई एफ याच्या समोरची बाजू येते एफ जी। सो वी कॅन राईट देअर ई एफ इज इक्वल टू एफ जी। साइड्स अपोजिट टू कॉन्गोरंट और राइट कॉन्गोरंट हियर एंगल्स साइड्स अपोजिट टू कॉन्गोरंट एंगल्स हे दोन एंगल्स सारख्या मापाचे आहेत या त्रिकोणामध्ये म्हणून त्या त्रिकोणाच्या त्या कोणासमोरच्या बाजूसुद्धा कशा असतात, समान असतात। तर हा आपला आपला दुसरा भाग या ठिकाणी ई एफ बरोबर एफ जी सिद्ध होतो। तर असा हा थोडासा मोठा उत्तर असलेला हा 10 नंबरचं उदाहरण होतं प्रॅक्टिस सेट 3.1 मधलं। तर हे थोडंसं 4 मार्कालासुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। तर याच्याकडे थोडंसं आणखीन एकदा दोनदा प्रॅक्टिस करा येतं लक्षात। तर असा हा आपला प्रॅक्टिस सेट 3.1 या ठिकाणी संपलेला आहे। पुढच्या तासाला आपण कॉन्गरन्स ऑफ ट्रायंगल हा भाग बघूया। थँक्यू।